नाही, प्रथमतः मी आजीदादांना भेटायला परवा देखील आलो होतो आणि आजीदादांनी दिलीप वळसे पाटील जे आहेत यांना भेटायला मला सांगितलं होतं, परंतु दुर्दैवाने काल दिलीप वळसे पाटील साहेबांची भेट होऊ शकली नाही। ते आज इथे देवगिरीवरती होते। मी त्यांना विचारलं की तुम्हाला भेटायला आलं तर चालेल का, त्यांनी संमती दिली म्हणून त्यांना मी भेटायला वळसे पाटलांना इथे आलो होतो। मतदारसंघातले जे विकासाचे प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये ही भेट होती, राजकीय काही चर्चा झालेली नाही, एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो। तुम्ही जुने जाणते नेते आहेत, अशा पद्धतीने पक्षप्रवेशाची तयारी सुरू असताना तुमचं येणं म्हणजे राजकीय संदेश निर्माण करण्याचा किंवा देण्याचा प्रयत्न होता का? नाही, मला तसं वाटत नाही। मी कामाकरता आजीदादांना नेहमी भेटत असतो, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत यांनाही भेटत असतो। शेवटी लोकांचे कामं करणं हा लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम असतं, लोकांच्या कामाकरता भेटावं लागतं, त्याचा कुठलाही गैरअर्थ कोणी कृपया काढू नये। धन्यवाद। पण गडाखसाहेब लोकसभेसाठी बरेच जण इच्छुक आहात, त्यामुळे इकडून तिकडे जाणं सध्या सुरू आहे सगळ्या राजकीय नेत्यांचं। निलेश लंके देखील इथे आले होते, पुन्हा शरद पवारांकडे गेलेले, त्यामुळे त्या तिकडची ताकद कमी झाल्यामुळे तुम्हाला पक्षात काही निमंत्रण वगैरे दिलंय का? नाही, तशी काही चर्चा राजकीय झालेली नाही। आणि शेवटी जो तो स्वतंत्र असतो, आता लंकेंचं तुम्ही सांगितलं, त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे, परंतु तशी काही चर्चा अजिबात झालेली नाही। नाही, आमचा मतदारसंघ जो आहे नेवासा, तो शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि तो राखीव असल्यामुळे तिथे उभं राहण्याचा प्रश्न अजिबात नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।